राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनानं सहकार्य न केल्यास या प्रकरणी न्यायालयात दाद मागू असा निर्धार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे. राजेश क्षीरसागर यांना वेगळा आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय पोलीस प्रशासन देणार आहे काय असा सवाल पत्रकार परिषदेत शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी उपस्थित केला. राजेश क्षीरसागर यांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या तलवारीने केक कापला होता त्या संदर्भामध्ये स्थानिक डिव्हिजनला आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो. आमची तक्रार नोंद करून घेतली पण त्यांच्यावर तक्रार दाखल केली नाही. आणि राजेश क्षीरसागरांनी स्टेटमेंट दिलं होतं की ती तलवार चांदीची होती. माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला किंवा विनंती करतो की एका गरीबाला आपण न्याय असा देता आणि एखादा जर 50 कोटीवाला श्रीमंत असा जर कोण आला तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचा न्याय देऊ नका. तलवार चांदीची होती की सोन्याची होती हे कोर्टामध्ये जाऊन राजे क्षीरसागर साबित करून दाखवू देत पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मताशी आम्ही आजही ठाम आहोत. त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करावा ही ठाम मागणी आणि राजे क्षीरसागर हे सापडलेतच हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी मला देखील कोणत्या तरी गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यांना मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कितीही खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले तरी चालतील पण मी शिवसेनेसोबत अखंडपणे जिवंत आहे तोपर्यंत राहणारच आणि शिवसेनेची खिंड लढवत राहणारच. कारण आज प्रामाणिकपणाची आमच्या पक्षाला गरज आहे आणि असली गद्दार लोक गेल्यामुळे पक्ष आमचा कमकुवत झालेला आहे. पक्ष अजून सुरक्षित आणि बळकट झालेला आम्ही सिद्ध करून दाखवू. पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.